अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें। सब्सक्राइब कीजिए और हम आपको लिए चलेंगे आपकी फेवरेट वीडियो की तरफ। जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या यवतमाळच्या शासकीय रुग्णालयाच्या वार्डात पाणीच नसल्याने रुग्णांचे मात्र मोठे हाल होत आहे। आता तर चक्क पाणी विकत घ्यावे लागत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून रुग्णांसाठी पाणी उपलब्ध करून द्या, अन्यथा रस्त्यावर आंदोलन करू असा इशारा अखिल भारतीय महिला संवैज्ञानिक हक्क परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाला दिलेल्या निवेदनातून केले आहे। शहरासह जिल्ह्यात पाणी टंचाईचे चटके नागरिकांना सोसावे लागत असतानाच आता रुग्णांनाही पाणी विकत घेऊन वेळ भागवावी लागत असल्याची बाब समोर आली आहे। जिल्ह्याच्या ठिकाण असलेल्या यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात शहरी आणि ग्रामीण भागातून हजारो रुग्णांना उपचारासाठी यावे लागते। आलेल्या रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देणे हे रुग्णालय प्रशासनाचे कर्तव्य आहे। मात्र गेल्या 15 दिवसांपासून रुग्णाच्या वार्डात पाण्याचा थेंबही उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना पाणी विकत आणावे लागत असल्याची बाब समोर आली आहे। बाहेर गावून पेशंट घेऊन आलो आम्ही, तर 3 दिवसापासून पाण्याची सोय नाही आहे आणि आमचं इथं म्हणजे टाकीचं खूप घाणेरडं पाणी आहे। रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या पानपोईवरील दुर्गंधयुक्त आणि गढूळ पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा लागतो। रुग्णांच्या नातेवाईकांनी वारंवार ही बाब अधिष्ठाता यांच्या लक्षात आणून दिली, मात्र त्यांनी कुठली सुविधा उपलब्ध करून दिली नसल्याने अखिल भारतीय महिला संवैज्ञानिक हक्क परिषदेच्या अध्यक्षा मनीषा तिरणकर, योगिता गवई, विमा दिवेकर, इंदुताई वानखेडे यांनी थेट रुग्णालयाचे अधिष्ठाता मनीष सिरगिरवार यांची भेट घेऊन रुग्णालयातील पाण्याच्या सुविधा रुग्णांना उपलब्ध करून द्या अशी मागणी केली असता आम्ही कुठून आणणार पाणी, तुमच्याकडे असेल तर तुम्हीच आणा अशी भूमिका अधिष्ठाता यांनी घेऊन वेळ काढून नेली। रुग्णांना पाणी उपलब्ध करून दिले नाही तर संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। आम्ही पाण्याची समस्या घेऊन डीन सरांकडे गेलो तर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की रोजची मी इथे 3 लाखापर्यंतचे पाणी पुरवठ्याचे टँकर आम्ही इथे आणतो, इथल्या विहिरी पूर्ण ड्राय झालेल्या आहे, तर आम्ही पाणी कुठून उपलब्ध करावं हे तुम्ही सांगा। हे जे उत्तर आहे हे योग्य असे वाटत नाही, ही समस्या त्यांची आहे, हे सर्व गोष्टी त्यांच्या अंडरमध्ये आहे, हे त्यांनी या गोष्टीचा मार्ग त्यांनी काढला पाहिजे। इथली जे पाण्याची टाकी आहे ती कोरडी राहते, रुग्णांना पाणी मिळत नसल्यामुळे आधीच ते पीडित राहतात, त्यांच्या अनेक समस्या असतात, त्यात ही पाण्याची समस्या, उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची समस्या ही सर्वात मोठी आहे आणि पाणी नसल्यामुळे त्यांना याचा भरपूर त्रास होतो। रुग्णाजवळ कधीकधी एखादाच पालक राहतो कोणीतरी, त्याला पाण्याला जावं लागते, दूरपर्यंत पाणी जर मिळालं नाही तर तो पेशंट, त्याला जर काही गरज पडली तर त्याची तिथे खूप दुविधा होते, त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते। यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयामध्ये भीषण पाण्याची टंचाई आहे, रुग्णांची पाण्यामुळे खूपच हेळसांड होत आहे आणि त्यांना विकत पाणी घेत आहेत। त्या संदर्भात आम्ही डीन साहेबांना निवेदन दिले असता तर त्यांचं म्हणणं असं आहे का आम्ही पाणी कुठून आणणार, बा तुम्हीच मदत करा, हे दुर्लक्ष करून राहिले, काही ना काही याच्यावर उपाय करावा लागेल आपल्याला, अन्यथा आम्ही त्यांना सांगितलं पाण्याचं रुग्णांना त्रास होत आहे तर याच्यावर काहीतरी उपाय करा, तर त्यांनी टोलवाटोलवीचे उत्तर दिले आहे आणि आम्ही काय करणार, पाणीच नाही आहे तर आम्ही काय करणार असं आम्हाला सांगितलं आहे डीन साहेबांनी, तर यावर प्रशासनाने लक्ष द्या, गांभीर्याने लक्ष द्यावे आणि पाण्याचा प्रश्न सोडवावे। जर रुग्ण येतात आणि त्यांची पाण्याची सोय होत नाही, त्यांना पिण्यासाठी पाणी नाही आहे, तर त्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो, कारण हे जिल्ह्यातलं एकमेव समजा मोठं हॉस्पिटल आहे, तर पूर्ण यवतमाळ जिल्ह्यातले रुग्ण इथे येतात, तर त्यांची पाण्याची सोय हे रुग्णालयांनी करायला पाहिजे, जे डीएन आहेत त्या सरांनी करायला पाहिजे। आम्ही त्यांच्याजवळ गेलो तर ते म्हणत आम्हालाच उलट म्हटलं त्यांनी की तुम्ही सोय करा पाण्याची, आता आम्ही सोय केली असती सर तर इथपर्यंत आम्ही आलोच नसतो, आम्ही स्वतःच त्यांची सोय करून दिली असती, पण ह्या यांनी जबाबदारी उचलायला पाहिजे की आपल्याकडे एवढे पेशंट येतात तर याची जबाबदारी ही उचलणं ही यांचं काम आहे, तर त्यामुळे आम्ही हा प्रश्न घेऊन त्यांच्याकडे आलेलो आहोत आणि लवकरात लवकर आमचा रुग्णांचा जो पाण्याचा प्रश्न आहे तर तो लवकरात लवकर सोडवण्यात यावा ही आमची विनंती आहे।